Hello, all of you guys. Welcome back to One Academy. All of you guys, welcome. Welcome, guys. Salah, welcome, welcome. चला सुरुवात करूया. सो ऑल ऑफ यू गाईज, मी दुर्गेश मकवान या प्लॅटफॉर्मवर फाउंडिंग एज्युकेटर आहे संपूर्ण एमपीएससी कॅटेगरीमध्ये, आणि विथ द मोस्ट ऑफ फॉलोअर्स तुमच्यापर्यंत अनेक सारे सेशन्स मी या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतोय की जे तुम्हाला एक्झाम परस्पेक्टिव्हने डिटेल असतात आणि कन्सेप्च्युअल असतात. ठीक आहे, बट आज आपण या ठिकाणी एक डिफरंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो असणार आहे एमपीएससीच्या एक्झामसाठी टाइम मॅनेजमेंट कसं केलं गेलं पाहिजे, किंवा टाइम मॅनेजमेंटचा इम्पॉर्टन्स किती असतोय आपल्या एक्झाम मध्ये. सो या ओव्हरऑल प्रश्नांना तुम्हाला आज या ठिकाणी तुमचे उत्तर या ठिकाणी मिळतीलच नक्कीच, आणि आय होप सो की त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सुधारणा करणार सुद्धा. ठीक आहे, सो या गोष्टींकडे जरा व्यवस्थित लक्ष देणार. ओके, माझ्या प्रोफाईलवर तुम्हाला जिओग्राफी आणि पॉलिटी यासारखे महत्वाचे विषयांवर आधारित अनेक सारे कोर्सेस बघायला मिळतील, ते कोर्सेस नक्कीच बघा. सोबत या ठिकाणी जिओग्राफीचा फ्री स्पेशल क्लासेस पण आपण घेत असतोय, पण आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक आपण इथे बघणार आहोत की एमपीएससीच्या परीक्षांसाठी तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, आणि यासाठी आपण काही प्रश्नांची मी एक लिस्ट आहे त्या बेसिसवर तुम्हाला ते सगळे गोष्टींची उत्तरं देणार. सो बेसिकली आयकॉनिक सबस्क्रिप्शनचा जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा या आयकॉनिक सबस्क्रिप्शनद्वारे होत असतोय मित्रांनो, कारण आयकॉनिक सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 16 रेफरन्स बुक्स या ठिकाणी मिळणार आहे, की जे आपण म्हणू शकतोय की बुक्सचा पण एक खूप फायदा असतो मित्रांनो, की आपल्याला प्रॉपरली समजतंय की आपण काय वाचायला पाहिजे आणि कोणते रेफरन्सेस वाचले पाहिजे. सोबतच तुम्हाला लाईव्ह मेंटॉरशिप प्रोग्रामचा पण एक या ठिकाणी फायदा होईल, आणि करंट अफेअरचं मॅगझिन पण तुम्हाला इथे मिळेल, आणि बाकी तर इतर अनेक सारे बेनिफिट असतात की जसं हँड रेज फीचरमध्ये तुम्हाला प्रायोरिटी मिळणं वगैरे वगैरे, इतर अनेक सारे बेनिफिट्स आहेत की जे एक्स्ट्रा बेनिफिट्स तुम्हाला इथे आयकॉनिक सबस्क्रिप्शन मध्ये मिळत असतात. सो ज्यांनी अजूनपर्यंत जॉईन केलेलं नाहीये तर एवढे सगळे बेनिफिट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्याच ठिकाणी मिळणार नाहीत एक्सेप्टिंग अन अकॅडमी, कारण जी फीस तुम्ही इथे पेड करणार आहात आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जे बेनिफिट्स इथे मिळणार आहात हे सर्वात महाराष्ट्रामध्ये बेस्ट बेनिफिट्स असतील. ठीक आहे, सो याचा नक्कीच उपयोग करा. आणि आता नवीन आयोगाचा जो काही बदलता सिलेबस आहे त्यानुसार तुम्हाला एक्स्ट्रा फीस देण्याची गरज पडणार नाही ऑप्शनल साठी किंवा जीएस साठी वगैरे, तुम्हाला वेगळं काहीच करण्याची गरज नाहीये, तुम्ही या फॉर्मॅटमध्येच या सगळ्या गोष्टी ऍक्सेस करणार आहातच. ठीक आहे, आणखी एक पॉईंट आहे करंट अफेअरच्या मॅगझिन बद्दल, जसं मी तुम्हाला बोललो तर हे मॅगझिनचा पण तुम्हाला फायदा होईल की जे एमपीएससीच्या प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याला करंट अफेअर विचारला जातो आणि त्यासाठी हे बेस्ट मॅगझिन आहे. आज तुमच्यासाठी ऑफरचा लास्ट डे असणार आहे. ठीक आहे, सो हे लक्षात घ्या. न्यू स्टुडंटने कधीपासून करायची पीवायक्यू, नाही समजला तुमचा प्रश्न मला. आयकॉनिक घेण्यासाठी अनअकॅडमीला तुम्ही मेसेज करा की मला आयकॉनिक घ्यायचंय, त्याबद्दल तुम्हाला पुढची प्रोसिजर ते सांगतील. ठीक आहे, सो अनअकॅडमीवर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो की आज शेवटचा दिवस आहे, 5 आणि 6 जुलै हे दोन दिवस तुमच्यासाठी ऑफरचे देव दिवस होते, ज्यामध्ये बेस्ट ऑफर आहे. जर तुम्ही 3 महिन्यांचं सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला 1 महिन्याचा एक्स्ट्रा कालावधी त्या ठिकाणी फ्री मध्ये मिळणार आहे, आणि जर तुम्ही 12 महिन्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 2 महिन्यांचा कालावधी एक्स्ट्रा मिळणार आहे फ्री मध्ये. ठीक आहे, सो याचा नक्कीच सर्वांनी फायदा घ्या. आणि सबस्क्रिप्शन घेत असताना दुर्गेश लाईव्ह हा माझा रेफरल कोड आहे, हा रेफरल कोड तुम्ही नक्कीच या ठिकाणी युज करू शकतात गाईज. ठीक आहे, सो या बेसिक पॉईंटवर तुम्ही नक्कीच फोकस करा. रेफरल कोडचा पण तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे आणि प्लस तुम्हाला हे एक्स्ट्रा महिने पण मिळणार आहे. सो आज याचा लास्ट डे आहे, याचा उपयोग नक्कीच करा. ठीक आहे, ओके, सो करू शकता तुम्ही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये.
टेन्शनची काहीच गरज नाहीये. जे पण आता नवीन बदल आहेत किंवा आपण म्हणू शकतो जो आयोगाचा सिलेबस येईल, त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला प्रॉपरली डील करता येणार आहे. ठीक आहे, असं नाही की त्याच्यावर आपल्याला काही सोल्युशनच नाहीये. सो सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, फक्त आपल्याला एक आहे की फोकस राहून आता व्यवस्थित पुढच्या सगळ्या गोष्टींना टॅकल करायचंय, सगळ्या गोष्टींवर फोकस ठेवायचा आहे. एक आहे मेहनत तर घ्यावं लागणार आहे, कमी मेहनतीवर काही मिळणार नाहीये, त्यामुळे मेहनतीची तयारी ठेवा आणि ज्या एका डिसिप्लिनला फॉलो करायला सुरुवात करा. मोस्ट ऑफ बरेचसे विद्यार्थी असतात की अभ्यास सुरू करतात, आता हे सेशन मला त्यासाठीच घ्यावं लागतंय की अभ्यासाला सुरुवात तर करतो पण टाइम मॅनेजमेंटचं काय, एखाद दिवशी 10-12 तास करतो, दुसऱ्या दिवशी 2-3 तास करतो, तिसऱ्या दिवशी 5-7 तास करतो, त्याच्या पुढच्या दिवशी डायरेक्ट 12 तास करतो. सो याला टाइम मॅनेजमेंट नाही म्हणत ना आपण अभ्यासाच्या दृष्टीने. सो अभ्यासामध्ये काय असतंय की कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे आणि त्या कन्सिस्टन्सीसाठी आपण या एमपीएससीच्या परीक्षांचं नियोजन कसं करावं हा सगळ्यात एक मेन पॉइंट आपण बघणार. त्याच्यानंतर अभ्यासासाठी वेळ किती दिला पाहिजे, त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा एक गैरसमज असतोय की एमपीएससी करायची म्हणजे 10-12 तास अभ्यास करायचा. जर अभ्यास 10-12 तास करायचा असेल तर कुणी एमपीएससी पास होईल, बरोबर की नाही? कोणी पण पास होईल जर 10-12 तास बसूनच राहायचं अभ्यासाला, कोणी पण पास होईल ना. पण बऱ्याच वेळेला आपण असंही बघतोय ना की फ्री क्लास साठी पण रेफरल कोड वापरायचा असतोय तुम्हाला दुर्गेश लाईव्ह. सो नेमकं तासाने अभ्यास करायचा आहे की अभ्यासक्रमातल्या टॉपिक नुसार करायचंय, दिवसाचं नियोजन, आठवड्याचं नियोजन, महिन्याचं नियोजन, रिव्हिजनचं नियोजन हे कसं असलं पाहिजे यासाठी काही गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो जो जनरल क्वेश्चन आहे जो फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हणतो की एमपीएससीच्या परीक्षांचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे यासाठी फर्स्ट थिंग फर्स्ट आपण या ठिकाणी म्हणणार की पहिला पॉइंट की तुमचा एमपीएससी मध्ये तुमचं पोस्ट किंवा आपण म्हणू शकतो की तुमचं जे टार्गेट आहे ते काय आहे. लक्षात आलं, टार्गेट म्हणजे तुमची पोस्ट कोणती तुम्ही डिसाइड केलेली आहे की ज्या पोस्ट साठी तुम्ही अभ्यास करणार आहात हे पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे. फर्स्ट थिंग क्लिअर झाली ऑल ऑफ यू गाइज? आता ज्या गोष्टी मी बोलणार आहे त्या गोष्टींशी संबंधित पूर्ण माहिती लक्षात घ्या. पहिल्यांदा तुमची पोस्ट लक्षात आली की तुम्हाला त्या गोष्टीवर तुमचा सिलेबस मिळत असतो, ज्याला आपण अभ्यासक्रम म्हणतो, बरोबर? एकदा जर का तुम्ही पोस्ट डिसाइड केली आणि सिलेबस जर बघितला त्यावर तुम्हाला तुमचं मॅनेज करता येणार टाइम टेबल तुम्हाला तयार करता येत असतं, ज्याला आपण म्हणू शकतो की आपलं वेळापत्रक आपण तयार करू शकतो. लक्षात आलं का? कारण होतं काय माहितीये का, आता बऱ्याच जणांचं बघा टार्गेट तुमचं, आता बऱ्याच जणांचं काय असतं की 2022 एक्झाम आहे किंवा 2023 एक्झाम असेल किंवा काहींचं 2024 एक्झाम असेल. बट टार्गेट तुमचा कोणतंही असू द्या, टार्गेट आणि पोस्ट हे मात्र तुम्ही डिसाइड करणं गरजेचं असतं की तुम्हाला कोणती वर्षाची एक्झाम एकदम 100% तयारीने द्यायची असेल. ठीक आहे, तुम्ही आता म्हणजे प्रॅक्टिस म्हणून तुम्ही आताची पण एक्झाम देऊ शकता. तुम्ही म्हणणार की सर आम्हाला 23 द्यायची पण मग मी आता फॉर्म भरू की नको. तुम्हाला जर वाटतंय की तुमचं बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल की आपण किती तयार आहोत, कशी परीक्षा असते, तो जर तुम्हाला एन्व्हायरमेंट फील करायचा असेल की एक्झामचा फील कसा असतो एक्झॅक्टली, तर मी म्हणेल की नक्कीच तुम्ही देऊ शकता. कारण आता अटेम्प्ट काही काउंट होत नाही, बरोबर? अटेम्प्ट काउंट होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टीचा विचार करू शकता. ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर आता काय असतं की आपण किती वेळ दिला पाहिजे अभ्यासाला हे कशावरून समजत असतंय, बरोबर? आपण अभ्यासाला किती वेळ दिला पाहिजे हे कशावरून समजतं? पहिली गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट्स बघतात त्यावरून तुम्हाला कळतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी मेहनत किती घ्यायची आहे, बरोबर आहे का? समजा मला वाटतंय की मी ज्योग्राफीमध्ये एकदम स्ट्रॉंग आहे, मी ज्योग्राफीसाठी मेहनत घ्यायला पाहिजे का? मग गरज नाही ना, मी अनावश्यक टाइम तिथे का खर्च करू? मी उलट टाइम अशा गोष्टीवर खर्च केला पाहिजे की जी गोष्ट मला माहित नाहीये, जी गोष्ट मला जमत नाहीये, मला त्या गोष्टीचं स्किल डेव्हलप करायचंय, त्या सब्जेक्टचं नॉलेज गेन करायचंय. सो देन मी त्या गोष्टीसाठी एफर्ट्स घेणार ना, त्या गोष्टीवर मी माझी टाइम खर्ची करणार, मेहनत घेणार, ते समजून घेण्याला मी प्रायोरिटी देणार. सो ह्या पॉइंटला लक्षात घ्यायचंय की तुम्ही पहिल्यांदा स्वतःमधले प्लस पॉइंट काय काय आहेत, मायनस पॉइंट काय काय आहेत, तुम्हाला ह्या गोष्टी जरा बघणं गरजेचं असणार आहे. आणि देन तुम्ही तुमचं टार्गेट आणि पोस्ट डिसाइड केल्यानंतर जेवढं तुमचं सिलॅबस दिलेलं आहे त्या सिलॅबसमध्ये तो सिलॅबस तुमचा त्या पर्टिक्युलर अवेलेबल टाइम मध्ये फुल्ली कम्प्लीट झाला पाहिजे, या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे.
म्हणजे जसं मी म्हणतोय ना की तुम्ही तुमचं जे शेड्यूल तयार करणार, नियोजन तयार करणं म्हणजे काय काय असतं माहितीये का? अगोदर कोणतीही गोष्ट अचीव करायची असेल ना, त्याचा एक प्रॉपरली प्लॅन असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? म्हणजे तुमचा प्लॅन तुम्हाला डिसाइड करणं गरजेचं असणार आहे. मग हा प्लॅन कसला असणार आहे? हा तुमचा स्टडी प्लॅन असणार आहे की तुम्हाला नेमकं काय अभ्यास करायचं आहे. आता याच्यामध्ये तुमचं मेन फोकस कुठे असला पाहिजे, पहिली गोष्ट, की माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स कोणते कोणते मला करायचे आहेत. दुसरी गोष्ट, सब्जेक्टचा आवाका किती आहे. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला आता जो अभ्यासक्रम दिलेला असतो त्या अभ्यासक्रमाच्या बेसिसवर तुम्हाला सब्जेक्टचा आवाका कळत असतो की मला किती काय करावं लागणार आहे, किती सब्जेक्टमध्ये किती डेप्थमध्ये जाऊन वाचावं लागणार आहे, काही गोष्टी एकदम वरवर आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. बरोबर की नाही? मग सब्जेक्टचा आवाका समजतो अभ्यासक्रमाच्या आधारावर. प्लस तुम्ही जेव्हा PYQs बघत असतात, आता PYQs मध्ये तुम्हाला सर राज्य सेवेची तयारी करायची, आम्हाला PYQ तर नाहीये पुढची 2023 साठीची, तर काय करायचं? सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला जेव्हा आपण क्लासेसमध्ये किंवा आपल्याला जसं आयोगाचा सिलेबस येईल त्या बेसिसवर आपल्याला UPSC शी कनेक्टेड काही पॉईंट समजतील. दोन्ही गोष्टी आहेत. सो PYQ चा पण एक आधार तुम्हाला या ठिकाणी घेता येत असतो तुमचं वेळेचं प्रॉपरली नियोजन करण्यासाठी, कारण इफेक्टिव्ह अभ्यास होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इफेक्टिव्ह अभ्यास नुसता बोलून होत नाही, त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स पण घ्यावं लागत असतात. क्लिअर? समजतंय का? येस. सो आणखी एक पॉईंट, आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला एक बेस मिळत असतो. बरोबर? म्हणजे तुमच्यासाठी एखादा कोणीही नवीन विद्यार्थी जर असेल, त्याच्यासाठी बेस काय काय असतो रे? बेस असतोय तो म्हणजे पहिली गोष्ट त्याची पोस्ट कोणती त्याला अभ्यास करायचं ती सिलेक्ट पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या पोस्ट साठीचा त्याचा अभ्यासक्रम त्याचा काय करायचा आहे हे सगळं त्याचं डिसाईड पाहिजे. आणि त्या गोष्टीनुसार हा अभ्यासक्रम कम्प्लीट करण्यासाठी त्याच्याकडे एक प्रॉपर प्लॅन पाहिजे. बरोबर? मग ह्या प्लॅन बेसिसवर या सगळ्या गोष्टी कशा डिफाईन होतील? प्लॅन जर आपल्याला पाहिजे तर प्लॅनच्या बेसिसवर या गोष्टी कशा डिफाईन होतील? म्हणजे तुम्ही म्हणण्यासाठी ठीक आहे, मग आता अभ्यासाला मी किती वेळ दिला पाहिजे, कारण हा सगळा अभ्यासक्रम करायचा आहे, सगळ्या पोस्ट करायचा आहे, म्हणजे हे नेमकं काय काय वाचायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो. यासाठी तुमचा अभ्यासाचा किती वेळ दिला पाहिजे, आता अभ्यासाचा किती वेळ दिला पाहिजे ह्या गोष्टीमध्ये, म्हणजे हा जो किती वेळ हा जो शब्द आपण म्हणतोय ना, सो हा दोन घटकांसाठी लागू होतो. दोन घटकांसाठी म्हटलं म्हणजे कसं? एक असतात फुल टाइम अभ्यास करणारे, की ज्यांना बाकीचं दुसरं काहीच करायचं नाही, फक्त अभ्यासच करायचा आहे. आणि दुसरे असतात जॉब करणारे, की ज्यांना जॉब पण करायचा आहे आणि पुढचं ध्येय पण गाठायचं आहे. बरोबर? आता बघा, एक ऑन एन ऍव्हरेजली जर आपण विचार केला, ऍव्हरेजली सरासरी मी म्हणतोय, सो फुल टाइम अभ्यास करणारा स्टुडंट ऑन एन ऍव्हरेजली एक 8 तासांचा वेळ तर देऊ शकतो. बरोबर? बरोबर आहे का? एक साधारण 8 तास तर देऊ शकतो ना, कमीत कमी बोलतोय मी, सहज देऊ शकतो एखादा 8 तास. आणि जॉब करणारा स्टुडंट त्याच्या सगळ्या शेड्यूल मधून ओढून ताणून ऍव्हरेजली एक साधारण तुमचा 3 ते 4 तास देऊ शकतो का? देऊ शकतो सहज. ओढून ताणून का असेना, पण 3 ते 4 तास तो सहज काढू शकतोय. आता ओव्हरऑल तुमच्याकडे जॉब करणारे म्हणजे हाऊस वाईफ पण आले ना त्याच्यामध्ये, एकच अर्थ झाला, तुम्ही पण तर जॉबच करतायत ना, जरी तो दिसत नसला पण तो एक जॉबच आहे. बरोबर की नाही? तुमचे एफर्ट्सच आहे ना त्यामध्ये, की दिवसभराचं सगळं मॅनेज करायचं, मग त्याच्यातून तुम्हाला थोडासा टाइम काढायचा अभ्यासाला. सो सिमिलरली माझं म्हणणं काय आहे की जॉब करणाऱ्यांचा असू द्या किंवा हाऊस वाईफ असतील, सो त्यांच्यासाठी हा सिमिलर पॉईंट कन्सिडर करायचा आहे, कारण सगळ्या गोष्टी एकच बघाव्या लागतील ना. सो आता याच्यामध्ये काय होईल की जो फुल टाइम स्टडी करणार आहे, जो जॉब करणार आहे, हे तुमचं शेड्यूल आहे. आता फरक काय असतो माहितीये का? जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही जॉब करून ह्या सगळ्या गोष्टी करत असाल, तर मला वाटतं तुमचं जे ध्येय आहे तो थोडस तुमचं एक थोडस लॉंग टर्म, म्हणजे आपण म्हणू शकतो की जर आता एखाद्या फुल टाइम अभ्यास करणारे जर समजा 2023 टार्गेट ठेवलेलं असेल ना, बरोबर की नाही, सो जॉब करणाऱ्याने कदाचित ते 24 ठेवलेलं असेल, कारण त्याला माहिती आहे ना की माझ्याकडे जेवढाच वेळ आहे त्याच्यामुळे मी काही पूर्ण, कारण मला पैसे पण कमवणं गरजेचं आहे, घर सांभाळणं गरजेचं आहे, परत अभ्यास करणं गरजेचं आहे, सो तो थोडासा टार्गेट पुढचा ठेवेल ना. मला सांगा, जो 8 तास अभ्यास करून पुढची एक्झाम पास करायचा विचार करतोय, मग तो म्हणा सर असं नसतं ना, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते, एखाद्याचा 3-4 तास करून पण अभ्यास होईल, एखाद्याचा 8 तास करून पण होणार नाही. मग आता तो
आपण म्हणू शकतो की जो लक फॅक्टर म्हणता येईल, की जो किती एफर्ट्स घेतोय आणि काय घेतोय आणि कसं घेतोय, बरोबर की? त्याच्यामुळे थोडासा आपण प्लस मायनस पॉईंट इथे कन्सिडर करू शकतो. आता याच्यामध्ये 8 तासांमधला तुमचं शेड्यूल काय असणार आहे? जसं आपण म्हणतो की अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे, किती वेळाचं उत्तर मी म्हणेल की एवढा टाइम तर तुम्ही दिलाच गेला पाहिजे, कंपल्सरी हा वेळ द्यायलाच पाहिजे. लक्षात आलं का? एवढा वेळ तर तुम्ही अभ्यासाला द्याच. मग राहिला विषय की आता जो तुमचा प्लॅन तुम्ही तयार करणार ना, ह्या 8 तासाच्या बेसिसवर मग तुमचा प्लॅन तयार करा. हे लक्षात आलं का? हा, 8 तासाच्या बेसिसवर तुम्हाला. आणि जे जॉब करणारे असतील किंवा हाऊसवाईफ असतील, त्यांनी काय करायचं, ह्या 3-4 तासासाठी तुमचा प्लॅन तयार करायचा आहे की तुम्हाला हा टाइम जो आहे हा कसा युटिलाइज करायचा आहे. आता हे तुमच्या हातात आहे. हे लक्षात आलं का? कारण तुम्हाला एक समजलंय ना की तुम्हाला किती टाइम कोणत्या गोष्टीसाठी किती मिळू शकतोय दिवसभरातून 24 तासापैकी. आता एखाद्याला इथे 8 तास लिहिले पण तो कदाचित जास्तही काढेल, सो मी म्हणेल की वेल अँड गुड आहे जर तो जास्त टाइम काढू शकतोय तर. मी म्हणेल की काढायलाच पाहिजे, बट ठीक आहे, जो तेवढा टाइम तो कमीत कमी त्याने 8 तास तरी काढले पाहिजे जो फुल टाइम स्टडी करतोय. आता ओव्हरऑल काय असतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता तुमचं टाइम मॅनेजमेंट मध्ये काय की हा प्लॅन जो तयार करणार ना, तो इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमच्या प्लॅन मध्ये नियमितता असणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी ज्याला मी म्हणतो. लक्षात आलं? कारण काय होतं, बरेच जण, सर ह्या हप्त्यामध्ये मी इतका भारी अभ्यास केला पण पुढच्या हप्त्यामध्ये ना माझं काहीतरी काम आलं, मग मी तो कामामुळे मी ते माझा अभ्यास बाजूला ठेवला पण मी कामाला प्रायोरिटी दिली. काय असतं की ठीक आहे, तुमच्या प्रत्येकाला काही ना काही काम असणार आहे, प्रत्येकाला काही ना काही लूप होल्स त्या ठिकाणी असतीलच की तुम्हाला काहीतरी अभ्यासामध्ये शेड्यूलमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला काहीतरी एक बॅरियर ठरणारा घटक येणारच आहे. बट तो येणार आहे म्हणजे तुम्ही त्याला कम्प्लिटली बॅरियर म्हणून घेऊ नका ना. तुम्ही त्यात पण सोल्युशन तर काढा की ठीक आहे चला, एवढ्या वेळ मला 8 तास नाही जमणार आज, ठीक आहे मी 2 तासात तेवढं काम करून टाकेल किंवा 3 तासात तेवढं काम करून टाकेल, बाकीचा वेळ तर तुम्हाला मिळेल ना. समजा एखाद दिवशी तुम्हाला बाहेर जायचंय, मग कमीत कमी तो वेळ भरून काढण्यासाठी तुम्हाला 8 तासाचं नियोजन एखाद्या हप्त्यामध्ये 9 तासावर न्यावं लागेल. लक्षात आलं का? सो काहीतरी तर एफर्ट्स घ्यावं लागतील, कारण मॅनेज करणं आपल्या हातात आहे. आपण एकदा बनवलं ते इम्प्लिमेंट झालं नाही, मग आपण काय करतो की ठीक आहे नाही होत सर शेड्यूल, आम्ही करायचा प्रयत्न केला पण मग ते नाहीच होत आहे. अरे पण ते शेड्यूल, कारण कसं आहे की बघा, शेड्यूल तयार केलं, प्लॅन तयार केलं, याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला कन्फर्म टाकायची ती म्हणजे हे शेड्यूल जे ना हे फ्लेक्झिबल ठेवता आलं पाहिजे. एखाद्या दिवशी जास्त अभ्यास करायला वेळ मिळतोय तर एखादा तास वाढवून घ्यायचा, एखाद्या दिवशी नाही मिळत तर एखादा तास कमी केला तरी चालतंय, पण कमीत कमी तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा ना. अचानक एखाद्या दिवशी खूपच जास्त करतोय, दुसऱ्या दिवशी रिलॅक्स होतोय, दुसऱ्या दिवशी आराम करतोय, तिसऱ्या दिवशी खूप जास्त करतोय, चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी काहीच केला नाही. सो ह्याला कन्सिस्टन्सी म्हणता येणार नाहीये. हे लक्षात आलं का? आणि ऍज इट इज आता मी हे तर फक्त तुम्हाला टाइम किती द्यायला पाहिजे त्याच्यासाठीचे तास सांगितले, पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं की तुमचा अभ्यास कसा व्हायला पाहिजे तर हा तासानुसार नाही व्हायला पाहिजे. मग तुम्हाला तासानुसार नाही व्हायला पाहिजे आणि तास सांगताय, हे कसं काय? तासानुसार म्हणजे काय की तुम्ही तुमचा अभ्यासाचा एक तुम्ही किती वेळ देतात, बरोबर, तुम्ही किती वेळ देतात ते पण डेली, ठीक आहे. मग आता डेलीचा जो तुमचा प्लॅन असेल, ठीक आहे, त्या प्लॅन मध्ये तुमचे अभ्यास जे ना हे आता तास नाही मोजायचे. काय करायचंय, जो डेली प्लॅन असेल ना तुमचा, त्या प्लॅन मध्ये तुमचा सब्जेक्ट वाईज अभ्यास प्लस त्यामध्ये सब्जेक्ट वाईज जो आयोगाने सिलेबस दिलेला आहे तो टॉपिक वाईज अभ्यास झाला पाहिजे. लक्षात आलं का? समजा माझ्याकडे 8 तासांचा आज टाइम अवेलेबल आहे, मग मी 8 तासच करायला पाहिजे का? नाही. मग मी काय करेल की ह्या 8 तासामध्ये माझे कोणते कोणते मला टॉपिक्स करायचे आहेत ना, सकाळ सकाळी अभ्यासाला बसण्याच्या अगोदर एक्स्ट्रा 1/2 तास मी त्याला देणार आणि मी माझे टॉपिक सॉर्ट आउट करून ठेवणार की आज मला कोणते टॉपिक करायचे. टॉपिक सॉर्ट आउट करत असताना 2 दिवसाचे टॉपिक एकाच दिवशी घेऊन बसू नका. मग त्या दिवशी काय होईल की जे 1/2 टॉपिक होतील तुम्ही म्हणा सर नाही काम करत आहे शेड्यूल बरोबर, कारण 1/2 टॉपिक तर उरलेत माझे. एक अंदाज घ्या, आवाका लक्षात घ्या की तुम्ही एका दिवसामध्ये किती अभ्यास करू शकतात, किती वाचू शकतात, किती नोट्स काढू शकतात. सो त्यासाठी तुम्हाला हे टॉपिक सॉर्ट आउट करणं गरजेचं असणार आहे. लक्षात आलं का?
आणि बेसिकली तुम्ही आजच्या या दिवसामध्ये तुम्ही कोणते कोणते टॉपिक सॉर्ट आउट केलेले आहेत, त्या टॉपिकची एक पूर्ण तुम्ही सॉर्ट करून एक छोटीशी लिस्ट तयार करा, जे पण तुमचे दिवसभराचे 5-6 टॉपिक तुम्हाला करायचे असतील, ठीक आहे. सो त्याची एक लिस्ट तयार करा आणि त्याला एक टास्क स्वरूपामध्ये कम्प्लीट करा. लक्षात आलं का? टास्क स्वरूपामध्ये कम्प्लीट करा. आणि हे टास्क स्वरूपामध्ये कम्प्लीट करणं, हे लिस्ट बनवणं, यासाठी एक तुम्ही एक तुमची नोटबुक तयार करा किंवा तुमचं डायरी तयार करा, तुम्हाला जे तयार करायचं तुम्ही करा. लक्षात आलं का? पण हे टास्क फॉर्मॅटमध्ये कम्प्लीट करा की आज माझा हा एवढे टॉपिक मला कम्प्लीट करायचे, हा माझा टास्क आहे. लक्षात, आज समजा मी आता ज्योग्राफीला बसलोय अभ्यासाला, आज मला खनिज संपत्ती पूर्ण करायची आहे, ऊर्जा संसाधनं पूर्ण करायचे. सो ते लिहा तिथे की आज माझा हा टॉपिक झालाच पाहिजे. लक्षात आलं का? काय होतं की टॉपिक वाईज अभ्यास करतो ना, तर टॉपिक वाईज अभ्यास हा तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस कंप्लीट करण्याकडे प्रायोरिटी देत असते. हे लक्षात आलं का? ऑल ऑफ यू गाईज लक्षात आलं का? तुमचे क्वेश्चन असतील ना, तुम्ही कॉल करून विचार नाहीत शेवटी फक्त, हा म्हणजे काय की मला उत्तर देता येईल त्यावेळेस. हे लक्षात आलं का की जास्तीत जास्त तुमचं टॉपिक जे असतात ना, हे टॉपिक वाईज पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. टॉपिक वाईज अभ्यासाकडे तुमची प्रायोरिटी ही असली पाहिजे, कारण जर तुम्ही टॉपिक कव्हर केले जास्तीत जास्त, तर तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा सिलेबस मधला आउटपुट त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून दिवसभरामध्ये आता होईल असं की एखादा टॉपिक तुम्ही घेतलेला आहे, बट टॉपिक पूर्ण करण्यासाठी अजून एखादा तास तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे. मग तुम्ही म्हणा सर आज माझे 8 तास भरले, ठीक आहे. मग तुम्ही काय ते पगारासारखे 8 तास भरण्याचं काम करतायत का दररोज? नाही सर. समजा 1 तास तुम्हाला एक्स्ट्रा लागतोय तर करा ना तेवढा 1 तास एक्स्ट्रा अभ्यास, पण टॉपिक कम्प्लीट करा ना. लक्षात आलं का? पण आपल्याकडे मोस्ट ऑफ टाइम कसं असतं की सकाळी 8 लायब्ररीत यायचं, संध्याकाळी 6 जायचं, मग 6:15 पण नाही व्हायला पाहिजे आणि एखाद दिवशी 8 येण्याच्या ऐवजी आपण 7 पण नाही यायचं. सो असं कसं चालणार आहे? समजतंय का? सो कुठेतरी ही फ्लेक्झिबिलिटी ठेवा. आता जसं मी बोललो की जॉब करणाऱ्याने 3-4 तास द्यायचे, एखादा जॉब करणाऱ्याला 5-6 देता येत असेल तर तेही देऊ शकतोय ना तो. एखाद दिवशी सुट्टी आली, एखाद दिवशी समजा काही त्याला चीट मिळालं समजून घ्या, एखादी त्याला एक्स्ट्रा रिकामा वेळ मिळून गेला, तर त्यावेळेस तो अभ्यास करून घेईल. समज काय होतंय की ह्या गोष्टीसाठी हे सगळ्यांसाठीच टाइम मॅनेजमेंट आहे. असं नाही की एक ग्रुप ए साठी सांगतोय, ग्रुप बी साठी सांगतोय, ग्रुप सी साठी सांगतोय, असं नाहीये. हे टाइम मॅनेजमेंट पोस्ट तुम्ही डिसाइड करायची, मॅनेजमेंट तुम्हाला असंच करायचंय. लक्षात आलं का? आणि मी असे अनेक सारे सेशन घेतो, बट तुमच्यापैकी किती जण ते काय करतात काय मला सांगता येणार नाही. लक्षात आलं का? असे अनेक सारे सेशन्स मी सांगत असतो तुम्हाला की बाबा तुम्ही हे प्लॅन करा, या गोष्टीने फोकस करा, या गोष्टी फायदेशीर ठरतील, बट ऐकायपुरतं बसतात, इम्प्लिमेंट करायच्या वेळेस कोणीच करत नाही. लक्षात आलं का? सो त्यामुळे इम्प्लिमेंट करणं ही प्रायोरिटी ठेवा. एकदा इम्प्लिमेंट करायला सुरुवात झाली ना, त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन आपण करू शकतोय, त्याच्यामध्ये ते शेड्यूल मेंटेन आपण ठेवू शकतोय. आता हे तासानुसार करावं की अभ्यासक्रमातल्या टॉपिकनुसार करावं याचं उत्तर तुम्हाला मिळालं. तास हे फक्त डिसाईड करून ठेवायचे की एवढा टाइम मला ऍव्हरेजली द्यायचाच आहे, पण त्याच्यामध्ये होणारा अभ्यास जो आहे हा पूर्णपणे तुमचा टॉपिक वाईजच असला पाहिजे, म्हणजे सिलेबस ओरिएंटेडच असला पाहिजे. देन त्याच्यानंतर दिवसाचं नियोजन कसं करायचं? बघा, आता दिवसाचं नियोजन मध्ये काय असतं, आज तुम्ही अभ्यास करणार आहात, फॉर एन एक्झाम्पल समजा तुम्ही तुमचं 8 शेड्यूल मॅनेज केलेलं असेल, राईट. आता या 8 शेड्यूल मध्ये तुम्ही समजा तुमचा जो पण काही 1 असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑल्टरनेट डे ठेवलेला असेल, तर तुमचा करंट अफेअर मॅथ्स रिझनिंगला तुम्ही डेली हा टाइम दिलाच गेला पाहिजे. बट हा जो आहे ना, हा तुमचा अल्टरनेट देवा, ज्याला आपण म्हणू शकतो की 1 8. लक्षात आलं? 1 8 म्हणजे काय? 1 करंट अफेअर, 1 मॅथ, 1 करंट अफेअर, 1 मॅथ, तुम्ही 1 दिवसाचा असा देऊ शकता, ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर आणखी जो बाकीचा 1 आहे, हा 1 तुम्हाला आता काही गोष्टींसाठी तुम्हाला सुधार करण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला अवांतर वाचन प्लस तुमचं शुद्ध लेखन, आता जर तुम्ही राज्यसेवा करणार असाल तर या गोष्टीकडे पण थोडं फोकस करा, सवय लावा, ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही शब्द साठा वाढवण्यासाठी थोडस फोकस करा,
ठीक आहे, बाकी उरलेला जो काही टाइम आहे, मग आता बाकी उरलेल्या टाइम मध्ये तुमचे 3 तास आणि 3 तास असे दोन स्लॉट तयार करा. ठीक आहे, मग इथे तुमचा जीएस चा सब्जेक्ट आणि इथे जीएस चा सब्जेक्ट. आता हे दोन जीएस चे सब्जेक्ट जे आहेत ना, हे तुमचे वेगवेगळे ठेवले पाहिजेल. तुम्ही एका दिवशी एकच जीएस नाही करायचा, इथे दोन जीएस करायचे असतात एका दिवशी. म्हणजे तुम्हाला एक व्हेरिएशन पण मिळतंय आणि तुमचा फोकस पण राहतोय त्या ठिकाणी. सो ह्या गोष्टींचं एक काम तुम्हाला इथे करणं गरजेचं असेल. आणि जर जमलंच तर शेवटी एक तुमचा एक तास असा ठेवा की तुम्ही आज नेमकं काय केलं याला प्रॉपरली तुम्ही रिवाइज करू शकले तर ठीक, किंवा नाही दिला तरी हा एक तास तरी चालेल. हा तुमच्यासाठी मी ऑप्शनल सांगतोय, लक्षात आलं का? ऑप्शन मी तर म्हणेल की हे जर जमले तर टाइम द्या, नाही तर नाही दिला तरी चालेल. कारण आता ह्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही जाणार असाल तर रिव्हिजन साठी एक शेड्यूल बनवणं गरजेचं असतं, बरोबर की नाही? की ज्याला आपण टाइम टू टाइम रिव्हिजन कशी दिली गेली पाहिजे हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. ते पण मी सांगेल तुम्हाला की रिव्हिजन कशी द्यायची. पण जनरली तुमचा जो डेली टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये तुमचा एक दिवसाआड तुमचा करंट अफेअर आणि मॅथला तुम्ही टाइम देणं गरजेचंच असणार आहे. एक तास जो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही नवीन स्किल डेव्हलप करा, रिडिंग मध्ये, रायटिंग मध्ये, लक्षात आलं का? यामध्ये तुम्ही पीवायक्यूचा पण एक आढावा या ठिकाणी घेऊ शकतात की पीवायक्यूज कसे विचारले जातात. आणि हे पीवायक्यू अनालिसिस करत असताना एक मेन फोकस जो तुमचा पाहिजे तो म्हणजे टॉपिक वाईज हे करत चला. म्हणजे पर्टिक्युलरली ज्या टॉपिकचा तुम्ही त्या दिवशी अभ्यास करणार असणार ना, ते त्या टॉपिकचे पीवायक्यू बघून घ्यायचे. मग याचा फायदा काय होतो माहितीये का, की आपल्याला डोक्यामध्ये एकदा पीवायक्यू बघून झाले ना, जेव्हा आपण रिडिंग करायला जातो ना टॉपिकला, तेव्हा आपल्याला कळतं की त्या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत, किंवा आपल्याला वाचण्याचं डेप्थ किती असली पाहिजे, किती खोलात जाऊन आपल्याला हे वाचन करावं लागणार, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक. आणि एका दिवशी हे सगळं होत नाही रे, लक्षात घ्या, एका दिवशी सगळं हे अडॅप्ट होत नाही. यासाठी तुम्हाला सवय लावायची. सवय मी जे बोलतोय ना, कन्सिस्टन्सी, पुन्हा पुन्हा बोलतोय मी, त्या गोष्टीकडे जरा फोकस ठेवा. आणि डेली तुमचे दोन वेगवेगळे जीएस चे सब्जेक्ट असावे, हे लक्षात आलं का? डेली तुमचे दोन वेगवेगळे जीएस चे सब्जेक्ट तुमचे असले पाहिजे. बरं, आता याच्यामध्ये तुम्ही हा जो अभ्यासाचा एक पॉइंट बनवतायत तुमच्या अभ्यासामधला, हा झाला तुमचा डेली टाइम टेबल नुसार, बरोबर की नाही? डेली, मग आता याच्यामध्ये तुमचं डेली मध्ये काय आलं, ह्या सगळ्या 8 तासांमध्ये तुमचा क्लास अटेंड करणं पण आलं, सेल्फ स्टडी पण आला, दोन्ही गोष्टी आल्या. म्हणजे या 8 तासांमध्ये तुम्ही जो डेली अभ्यास करतायत याच्यामध्ये मी म्हणेल की तुमचा क्लास पण आला आणि तुमचा सेल्फ स्टडी पण आला. आता हे क्लास आणि सेल्फ स्टडी दोघंही तुम्हाला प्रॉपरली मॅनेज करायचं आहे, क्लिअर? मग तुम्ही आता हे क्लास आणि सेल्फ स्टडीला 50-50% टाइम मॅनेज करा, किंवा तुम्हाला जसं करायचं असेल. म्हणजे समजा तुम्ही जर रेकॉर्डेड सेशन बघत असणार तर तुम्ही फास्ट मध्ये ते सेशन बघता, त्याच्यामुळे तुम्हाला 1.5 तासाचं लेक्चर 1 तासामध्ये पण होऊन जातं. जर तुम्ही लाईव्ह लेक्चर करणं पसंत करत असाल तर तुमचा डेली शेड्यूल मध्ये ते मेंटेन झालं पाहिजे. आता समजा 3 तासाचा तुमचा जीएस चा स्लॉट आहे तर मी काय करेल, एक तिथे 1.5 तासाचं लेक्चर करेल, 1.5 तास सेल्फ स्टडी करेल, लक्षात आलं? परत दुसरा जो जीएस चा स्लॉट आहे ना, त्याच्यामध्ये समजा मग मी दुसरं 1.5 तासाचं एक लेक्चर करेल आणि परत एक तुमचा स्वतःचा अभ्यास करेल. सो हे मेंटेन ठेवता येतं आपल्याला, आणि हे मेंटेन ठेवणं आपल्या हातात असते. तुम्हाला काही देव खाली अवतरणार नाहीये किंवा सांगणार नाही की बाबा हे असं कर, तुझ्या बुद्धीमध्ये सगळं लक्षात राहील, हे काही असं होत नाही, लक्षात घ्या. इथे तुम्ही जेवढे स्वतःला घासणार आहात, चंदन सारखी गोष्ट आहे या ठिकाणी, तुम्ही जेवढं तुम्हाला स्वतःला घासणार तेवढं ते उघडणार आणि तेवढा सुवास त्या ठिकाणी येणार, हे लक्षात आलं? मेहनत आपल्यालाच घ्यायची, दुसरं कोणीच घेणार नाहीये किंवा कोणी तुम्हाला सांगणारही नाहीये. सो बेस्ट ऑप्शन आहे की आपलं टाइम मॅनेजमेंट आपल्या हातात, आणि हे टाइम मॅनेजमेंट कन्सिस्टन्सी ही पण आपल्या हातात. मग आता मेन पॉइंट येतो की दिवसाचं झालं सर, मग आठवड्याचं काय करायचं? आता विकली शेड्यूल मध्ये काय असतं की जो माझा मी पर्सनली तुम्हाला जो रिकमेंड करेल तो पॉइंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे, बेसिकली बघा. सोमवार, मंगळवार, लक्ष द्या रे, त्याच्यानंतर तुमचा बुधवार, गुरुवार, शुक्रवार, त्यानंतर तुमचा शनिवार, आणि ॲज इट इज तुमचा रविवार. ॲज इट इज हॉलिडे म्हणूनच आपण बघूया, सुट्टीच आहे त्या दिवशी, बरोबर? थोडासा रिलॅक्स स्वतःला पण टाइम दिला गेला पाहिजे. सो एक दिवस तुमचा अभ्यासाला सुट्टीच असणार.
बरं, आता तुम्ही म्हणाल सर वेगळ्या कलर मध्ये का लिहिलं असं बुधवार आणि हे शनिवार असं का लिहिलं? सो हे जे 2 दिवस असतात ना, हे तुमचे रिव्हिजन साठी दिले गेले पाहिजे. तू म्हणा सर 2 दिवस काय पण सांगताय की काय? ह्या रिव्हिजन साठी ना डेली तुमचे 2 पार्ट करायचे, लक्षात आलं का? म्हणजे 50% टाइम जो आहे ना, आणि 50% टाइम 2 गोष्टींसाठी तुम्हाला डिवाइड करायचा आहे. हा म्हणजे रिव्हिजनच्या दिवसाचा 50% टाइम तुम्हाला सांगतो की याचा फायदा काय होतो. लक्षात आहे? ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं त्याने सोडून द्या विषय. बघा, सोमवारी आणि मंगळवारी तुम्ही जो अभ्यास केलेला असतो ना, तो ह्या 50% टाइम मध्ये तुम्हाला रिवाइज करायचा आहे. ठीक आहे, बरं. मग आता उरलेल्या 50% काय करायचं सर? ह्या 50% काय करायचंय, जो मागचा वीक होता का, मागचा वीक, त्या मागच्या वीकची सोमवार मंगळवारची रिव्हिजन द्यायची आहे. लक्षात आलं का? मागच्या वीकचा पण सोमवार मंगळवारचा रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. म्हणजे एक गोष्ट जमली का, तुम्ही एका दिवसामध्ये मागच्या 8 दिवसांचा अभ्यास करतायत. लक्षात आलं? समजलं का? परत जेव्हा शनिवारी तुम्ही अभ्यास करतात, शनिवारच्या दिवसामध्ये पहिल्या 50% जो रिव्हिजन टाइम असेल ना, इथे तुमचा रिव्हिजन काय असणार? गुरुवार शुक्रवारची असणार. ठीक आहे, मग ही गुरुवार शुक्रवारची रिव्हिजन झाली की पुढचा जो उरलेला 50% टाइम आहे, हा तुमचा जो मागचा वीक असतो ना, तर या मागच्या वीकचा तुमचा कोणता वार येणार? बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांची रिव्हिजन झाली. आता तुम्ही म्हणा सर ठीक आहे, हे तर 8 दिवसाचं झालं. आता हे याचं महिन्याचा विचार करा, महिन्याच्या शेड्यूलचा. महिन्याच्या शेड्यूलमध्ये जर तुम्ही हे तुमचा अभ्यास आणि रिव्हिजन हे जर प्रॉपर मॅनेज केलं ना, तुम्हाला परीक्षा जवळ येईल ना, त्यावेळेस तुम्हाला सेपरेटली रिव्हिजन साठी 2 महिने द्यावं लागतील किंवा 1 महिना द्यावं लागेल असं करण्याची गरज पडत नाही. कारण तुम्ही कन्सिस्टन्सली, कारण आपला ब्रेन जो आहे याला कंटिन्युअस रिवाइज करत राहिलं ना, तर ते जास्त डेटा लक्षात ठेवत असतो. आज मी समजा GS वाचून घेतलं आणि डायरेक्टली पुढच्या 20 दिवसानंतर ते पान उघडत असेल, तर परत तुम्हाला पहिल्या दिवसासारखंच फील होणार आहे त्या ठिकाणी की माझं काहीच लक्षात नाही, मला जसं अगोदर माहिती नव्हतं तसंच आज पण वाटतंय. बरोबर की? पण जर त्याला तुम्ही रिवाइज करत राहिले, पुन्हा पुन्हा जर त्या गोष्टीला पॉलिश करत राहिले, तर त्यातून येणारा आउटपुट हा तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. समजतंय सर्वांना? ऑल ऑफ यू गाईज, आठवड्याचं नियोजन तुम्हाला समजतंय का? एव्हरीवन. आणखी एक पॉइंट तुम्हाला सांगतो, आता हे आठवड्याचं नियोजन ज्याला कळलं ना, एका महिन्याच्या शेड्यूलचा विचार करा. मी पहिल्यांदाच बोललो, हे ज्याला समजलं त्यालाच समजेल, ज्याला नाही समजलं त्याने सोडूनच द्या हा विषय. कळतंय का? कारण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बघा महिन्याचं शेड्यूल कसं असतंय. 4 हप्ते असतात महिन्यामध्ये, बरोबर? फॉर एक्झाम्पल संडे 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 संडे. ठीक आहे, आता बघा मंडे ट्यूजडे मंडे ट्यूजडे मंडे ट्यूजडे मंडे ट्यूजडे वेनसडे 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 थर्सडे फ्रायडे थर्सडे फ्रायडे थर्सडे फ्रायडे थर्सडे फ्रायडे. बरोबर का? त्याच्यानंतर तुमचा हा सॅटरडे 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 सॅटरडे, फॉर एक्झाम्पल मंथ आहे हा, एक महिना आहे तुमच्याजवळ अभ्यासाचा. कळत आहे? आता ज्याने हे शेड्यूल मेंटेन केलेलं होतं ना, त्याची गोष्ट सांगतो कसं होईल. बघा समजा या पहिल्या वीकमध्ये तुम्ही अभ्यास केला, बरं, आता बघा काय होतंय. जेव्हा तुम्ही ह्या वेनसडेला येतात ना, ह्या वेनसडेला तुमचे हे टॉपिक पण रिवाइज होत आहेत, बरोबर का? आणि ह्याच दिवशी उरलेल्या अर्ध्या वेळामध्ये तुमचे हे टॉपिक पण रिवाइज होत आहेत. कळलं? लक्ष द्या व्यवस्थित. आता ज्यावेळेस तुम्ही सॅटरडेला पोहोचतात, तुमचे हे टॉपिक पण रिवाइज होत आहेत, प्लस तुमचे हे मागचे पण टॉपिक रिवाइज होत आहेत, बरोबर? आता तुम्ही म्हणासाठी ठीक आहे, ही रिव्हिजन तर देऊन झाली, पुढचं काय? आता ह्या वेनसडेला जेव्हा तुम्ही येतात, ह्या 2 दिवसांची पण रिव्हिजन तुम्ही अर्ध्या टाइमात करतात आणि ह्या 2 दिवसांची पण अर्ध्या टाइमात करतात. लक्षात आलं का? जेव्हा तुम्ही ह्या सॅटरडेला पोहोचतात, तेव्हा तुम्ही हे 2 दिवसांची पण रिव्हिजन करतात आणि हे मागचे पण 2 दिवसांची रिव्हिजन करतात.
जेव्हा तुमचा हा पुढच्या वेनसडेला तुम्ही येतात त्यावेळेस तुम्ही हे 2 दिवस पण करतात आणि हे मागचे पण 2 दिवस करत राहतात. लक्षात आलं? ह्या सॅटर्डेला पोहोचले की हे 2 दिवसांचे रिव्हिजन अर्ध्या वेळात होते आणि हे मागच्या वीकची पण रिव्हिजन अर्ध्या वेळात होते. हे लक्षात आलं सर्वांना? हा झाला तुमचा प्रॉपर रिव्हिजन सायकल. महिन्याचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाचं, रिव्हिजन कशी करतोय आपण हे पण तर गरजेचं असणार आहे ना. ज्याला हे जमतच नाही तो काय करतो, दररोज पुस्तक उघडतो, अभ्यास करतोय, घरी जातोय, पुस्तक उघडतो, अभ्यास करतो, घरी जातो. महिन्याभरानंतर त्याला जाणवतो की काहीच अभ्यास झालेला नाहीये. कारण का? ट्रॅकिंगच नव्हती ना आपल्या अभ्यासामध्ये. आता तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा काय बोललो होतो की हे तुमचं नियमित असणं, तुमची तुम्ही एक नोटबुक तयार करून हे सगळं शेड्यूल मेंटेन ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. बरोबर? का बोललो होतो? कारण जर तुम्ही प्रॉपरली शेड्यूल मेंटेन ठेवणार तर तुम्हाला हे जे दिवस मी बोललो ना, कोणते टॉपिक तुमचे झालेले आहेत, कोणते टॉपिक नाही झालेले आहेत, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी रिवाइज करणं गरजेचं आहे. आणि अजूनही ज्याला या मधल्या दिवसामध्ये नाही जमलं काही अभ्यास करायला, जर तुम्ही नोटीस करत असाल तर तुमच्यासाठी मी संडे इथे सेपरेट ठेवलेला आहे अजूनही. म्हणजे तुमच्याकडे अजूनही हप्त्यातला 1 दिवस एक्स्ट्राच बाकी ठेवलेला आहे. लक्षात आलं? आता या 1 दिवसासाठी तुम्हाला काय अभ्यास करायचा तर करा, नसेल करायचा तर नका करू. लक्षात आलं का? पण तुमच्यासाठी हा जो शेड्यूल आहे ना, हा मेंटेन ठेवणं आणि ही कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं असणार आहे. जे की मोस्ट ऑफ नवीन विद्यार्थी तर सोडा, चांगले चांगले विद्यार्थी पण नाही करत, हे लक्षात घ्या. मग नंतर 1-2 वर्षानंतर फेल झालं की मग आपण म्हणतो कदाचित आपली अभ्यासाची पद्धती चुकत असेल. मग आपण तेव्हा मेंटॉर शोधतो की आम्हाला प्रॉपरली गाईड करा सर, 2 वर्ष झाले, पोस्ट नाही निघालेली, आता काय करायचं. टाइम तुमच्याच कडे, सगळ्या गोष्टी तुमच्याच हातामध्ये. आम्ही तुम्हाला गाईड करतो पण तुम्ही करत नाही ना. बरोबर की नाही? साधीशी गोष्ट, आता मी एवढं जरी सांगितलं ना की बाबा तुम्ही असं शेड्यूल करा की जेणेकरून तुम्ही प्रॉपर रिव्हिजन पण मेंटेन ठेवणार, मला सांगा ना, जर तुम्ही हप्त्यातून महिन्यातून तुमचे 8 दिवस जर तुम्ही रिव्हिजनला देतायत तर मला सांगा, परीक्षेच्या वेळेस तुम्हाला सेपरेटली महिना रिव्हिजनला देण्याची गरज आहे का? काय वाटतं तुम्हाला? आणि असं होत असतं की ज्यावेळेस आपण परीक्षा जवळ येतो ना त्यावेळेस पॅनिक मोड मध्ये पण जात नाही आपण. कारण का? पहिली गोष्ट, तुम्हाला मी टॉपिक वाईज अभ्यास करायचा फोकस दिलेला आहे, म्हणजे तुमचे टॉपिक वाईज बरेचसे स्ट्रॉंग पॉइंट झालेले आहेत. दुसरी गोष्ट, टेन्शन येणार नाही. कारण का? तुम्ही प्रॉपरली डेली टाइम मॅनेज करून रिव्हिजन पण मॅनेज केलेले आहे, म्हणजे तुमचं रिव्हिजन पण वेळोवेळी योग्य पद्धतीने झालेले आहे. बरोबर? बरोबर ना? आणि त्यातल्या त्यात एक्झाम जवळ येईल त्यावेळेस तुम्हाला हे बर्डन येणार नाही की माझा हा टॉपिक राहिला, तो टॉपिक राहिला, ते टॉपिक राहिले, माझा आता कसं होईल, काय होईल, प्रश्नच येणार नाही. कारण ऑलरेडी तुम्ही टॉपिक वाईजच एवढी मेहनत घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही जी मेहनत तुम्ही घेतली ही कन्सिस्टंट घेतलेली आहे. लक्षात आलं? जसं मी बोललो ना तुम्हाला की नियमितता पाळा, कन्सिस्टन्सी पाळा फक्त, बस तुमचा बराचसा अभ्यास ऑटोमॅटिक व्हायला सुरुवात होते. पण एक लक्षात घ्या, कोणतीही स्ट्रॅटेजी फॉलो करा, माझी करा, कोणत्या अदर एज्युकेटरची करा, पण फॉलो करा. कळतंय? बऱ्याच वेळेला काय होतं की नाही सर, आम्हाला वाटतं तुम्ही काहीतरी आमचा 1 तास वाया घातला. ठीक आहे, वायाही असेल कदाचित. एखाद्याला वाटेल की नाही सर, हा 1 तास आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरला की जेणेकरून आम्ही प्रॉपर प्लॅन करू शकतो आमचा अभ्यास. कारण एक लक्षात घ्या, एमपीएससी असू द्या, यूपीएससी असू द्या, ह्या परीक्षा आहे ना, तुमचं प्लॅन, पेशन्स, कन्सिस्टन्सी या गोष्टींच्या एक्झाम आहेत. इथे असं नाही की आज मी एमपीएससी करायला आलो, आज मी पुस्तक वाचले, उद्या एमपीएससी झालो, असं नाही. इथे तुम्ही प्रॅक्टिस किती करतात, तुमचं प्लॅन कसं आहे, तुमची कन्सिस्टन्सी कशी आहे, लक्षात आलं? या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघणं गरजेचं आहे. समजतंय का? येस. आता तुमचा काय प्रश्न असेल पटकन घ्या, कारण मी 5 मिनिटं आहे अजून या ठिकाणी. माझे विषय आहे जिओग्राफी आणि पॉलिटी. माझ्या प्रोफाईलवर तुम्हाला माझे जिओग्राफी आणि पॉलिटीचे विषय बघायला मिळतील की जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. येस अभिजित, बोला. हॅलो. येस अभिजित, बोला. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बेस्ट, एकदम ओके, ग्रेट. ऍक्च्युअली काय झालंय, माझा मी एमपीएससीचं प्रोफाईल गेल्या 2 वर्ष काही म्हणजे भरलेच नाही, कारण की त्या अटेम्प्ट त्यांनी टाकू केलं होतं त्यामुळे, आणि ऍडही निघाल्या नव्हत्या. तर तेव्हा म्हणजे ते मला अपडेट नसेल,
तर मी आत्ता 1-2 दिवसापूर्वी ते अपडेट केलं, पण तिथे मला त्यांनी आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल आयडी असतो तो काही चेंज आणि अपडेट करायला मला ऑप्शन दिला नव्हता. म्हणजे मी पाहिलं ट्राय करून पण तिथे नव्हतं तसं काही क्लिक केल्यानंतर. तर मग बाकीचं मी सगळं केलं अपडेट, फक्त एक सिग्नेचरचं काहीतरी त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये व्हर्टिकल मध्ये नाही बसलं. मी खूप एडिट केलं सिग्नेचरची माझी, तर ते तरी पण मी फक्त एक एक आयदर व्हर्टिकल आयदर हॉरिझेंटल और व्हर्टिकल यापैकी एकाच पिक्सेल मध्ये ते बसत होतं. हॉरिझेंटलच्या साईज मध्ये केलं बरोबर, तर पण त्यांचे व्हर्टिकल त्यांनी जे सांगितले त्याच्यामध्ये ते नव्हतं. म्हणजे इव्हन एक्स्ट्रीमली नियर अबाउट त्यांनी मॅक्स टू मॅक्स जी पिक्सेल सांगितली होती ते पण नाही झालं. तर मग तरी पण मी हॉरिझेंटल फक्त मध्ये ते बसत होतो फक्त. तर ते करूनही मी अपडेट केलं तर काही इश्यू होईल का म्हणजे त्याचा नाही? पुढे काही इश्यू नाहीये, त्याला काही इश्यू नाहीये. आणि जरी ते अपडेटला तुम्हाला करायचं असेल ना, कन्व्हर्टर असतात बघा ऑनलाईन कन्व्हर्टर बरेचसे, तुमची जी पण काही सिग्नेचर साईज असेल ना ती त्या पिक्सेल मध्ये प्रॉपरली कन्व्हर्ट करून घ्या, दॅट्स इट, त्याला काही इश्यूज नाहीये. त्याला हो सर ते केलं पण तरी ते नव्हती बसत. माझी माझी जी सिग्नेचर इमेज होती ना तीच माइट बी, मग परत मला करून नाही करायला पाहिजे लागणार होती असं होतं. कारण ती नाही नाही तसं, पण सिग्नेचर अपलोड झालेली आहे ना. हो अपलोड झाली आणि मी सेव्ह आणि सबमिटही केलं सगळं. आणि प्रॉब्लेम नाहीये मग अपलोड झाली, कारण जर ती काही प्रॉब्लेम राहिला असता तर अपलोडच झाली नसती, म्हणजे त्या क्रायटेरिया मध्ये. ओके 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 हा तेच तेच तेच, तर ती अपलोडच झाली नसती. क्रायटेरियानुसार जर ती अपलोड झालेली आहे म्हणजे मग ती बोके आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. येस 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 शुअरली. आणि सर मला आता फॉर्म भरायला म्हणजे आता कंबाईन करायला अप्लाय करायला इश्यू येतोय, कारण की तिथे काही ते दाखवतच नाही. माइट बी माझं लॉक्ड असेल प्रोफाईल मी अपडेट न केल्यामुळे, आणि आता मी ते सगळं अपडेट केलंय पण ते अनलॉक करायला प्रॉब्लेम असा झालाय की तिथे जो मेल आयडी आहे ना तो मी ऍक्च्युली त्यावेळेस माझा ऑलरेडी मी कधीतरी युज केला असेल, मागे 2 प्रोफाईल कधीतरी बनवले असतील म्हणजे फास्ट मध्ये, तर मी तो एक माझ्या नाना भावाचा दिला होता. तो त्याच्यानंतर त्यांनी युज नाही केलेला, पण आता तो करतोय, ते ऍक्टिवेट पण केला पण त्याला ओटीपी येत नाहीये. मग मला वाटतं ते अनलॉक केल्याशिवाय मला पुढे अप्लाय करता येणार नाही असं काही आहे का? 2 प्रोफाईल असतील तर एमपीएससीला तसं सांगा दोघांचे, म्हणजे एका मेल आय डी वर 2 असतील ना तर तो मेल आय डी सेपरेट करून घ्या, मग तसं सांगून करून घ्या ते. मी त्यांना मेल केला सर ऍक्च्युअली काल परवापासून मी तेच करतोय, पण ते काय म्हणतात तुम्ही सिस्टीम चेंज करून बघा, त्यांनी असा रिप्लाय पाठवला. बघा ना सिस्टीम चेंज करून पण करून बघा, आणि त्यांना तसं सांगा पण की आम्ही केलं बस सिस्टीम चेंज करून पण केलं, आणि जर काही प्रूफ असेल इमेज वगैरे तुमच्याकडे तर तसंही पाठवा की दुसऱ्या सिस्टीम वरून आपण करतोय ते काम. नाही नाही ऍक्च्युअली भावाने ना तो त्याचा तो जो जीमेलचा आहे ना अकाउंट ते त्यांनी केलं परत ऍक्टिव्हेट चालू. आपण नाही का फॉरगेट पासवर्ड वगैरे करून हे करतो पण त्याला ओटीपी येत नाहीये, आणि माझ्या मोबाईल नंबरला येतोय ओटीपी, कारण की तो आता जो म्हणजे मी युज करतो मोबाईल नंबर तोच माझा खूप जुना आहे ऍक्च्युअली. फक्त मग त्याचा जो जीमेल आयडी आहे जीमेल अकाउंट होतो त्याला ओटीपी येत नाहीये. आय थिंक मोबाईल नंबर तुमचा असेल राईट, अगोदरचा जीमेल असेल त्याला. नाही 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 माझ्या एमपीएससी प्रोफाईल मी त्याचा तो जीमेल अकाउंटचा आयडी टाकला होता तात्पुरता, म्हटल्यानंतर चेंज करता येईल अपडेट वगैरे, कारण त्यावेळेस तो अलाउड नव्हता करत. माझा जो मी ओरिजिनल पहिल्यापासूनचा एकच आहे ना जीमेलचा, ते अकाउंट तिथे घेत नव्हतं तो, माहित नाही त्यावेळेस काय इश्यू झाला होता किंवा मग चेक करून बघा. जसं कांचन पण म्हणताय की कधी कधी स्पॅम मध्ये पण येतो ओटीपी, नाही का? ते पण स्पॅम कशामध्ये येतो? स्पॅम स्पॅम. ओके ओके ओके, कारण की मी ते मला वाटतं ते अनलॉक केल्याशिवाय मला पुढे प्रोसिड नाही करता येणार ना कुठल्या एक्झामला अप्लाय ऍप्लिकेशन वगैरे. बरोबर, तुम्ही करून तर बघा स्पॅम मध्ये जर आला तर तिथे येईल कदाचित, किंवा डायरेक्टली सरसकट एमपीएससीला तसं मेल करून सांगा की जो दुसरा अकाउंट आहे ना तुमचा तिथे तुमचा तो दुसरा मेल आयडी टाका आणि इथे तुमचा एक मेल आयडी, म्हणजे एक सॉर्टेड आउट होऊन जाईल नाही का दोघं. हा मी त्यांना मेसेज मेल केला सर रात्रीच की माझा असा आधीचा होता तो ऍक्टिव्हेट नव्हता, त्यामुळे मी म्हणजे त्यावेळेस तात्पुरता टाकला होता, पण नंतर अपडेट वगैरे केलं नाही म्हटलं, पण आता अपडेट करायला जातोय मी म्हणजे करायचं आहे, तर तो काही ऑप्शन दाखवत नाही तिथे मला आणि ओटीपी पण येत नाही मला. त्यांना तसं मी मेल केलाय पण अजून काही रिप्लाय नाही आला त्यांचा. मेल करण्याची एक साधी सोपी पद्धत सांगतो कमी शब्दात, कारण ते एवढं लक्ष देत नाही जास्त. कमी शब्दात तुम्हाला जे जो चेंज करायचा ना ते कमी शब्दात मांडा, तिथे कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला हवं येते. नाही सर मी माझे कमेंट म्हणून म्हणलं असतं, पण मी ते त्याच्यामध्ये एक सॉर्टेडच त्यांना पाठवलंय म्हणजे मी, म्हणजे पण जे काय आता इश्यू फेस करतो तो तर मला शेअर करावाच लागेल ना त्यांच्याशी. आणि ते सपोर्ट वरतीच आहे ना, सपोर्ट मला वाटतं त्यांचा एकच मेल आयडी त्यांनी एकच आहे. हो तर त्यांनी मला मला तेच ना. आणि हे मग हे असं झालं असेल का माझं प्रोफाईल लॉक होतं इतके दिवस मी ते अपडेट केलंय आणि ते अनलॉक नाहीये त्यामुळे मला अप्लाय करता येत नाही. कदाचित असेल यूज नाहीये ना प्रोफाईल आणि तुमचा मेल आयडी किंवा मोबाईल नंबर काहीतरी इश्यू असेल, सो तो पहिल्यांदा इश्यू तुम्ही सॉर्ट आउट करून घ्या,
त्याच्यावर तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रोफाइल अनलॉक होईल आणि तुम्ही अप्लाय करू शकता. मेलचाच इश्यू आहे, कारण मेल मोबाईलला येतोय ओटीपी मला अनलॉक करायच्या वेळेस फक्त अच्छा मोबाईल. हां, हा आणि मेल आयडीला नाही येते ऍक्च्युली, जो काही पाहायचा आहे ना आणि तो. मेल आयडीला स्पॅमला पण चेक करून बघा, कदाचित तिथे असेल ओटीपी. बरं ट्राय करतो मी आत्ता हां ट्राय लगेचच, करून आपलं बघा. कॉल एक झालं ना हां हां सहा, हां दुसरा काही ऑप्शन नाही का सर माझं काही याच्यामध्ये नाही असं तर काही दुसरा ऑप्शन नाहीये त्याला, मग माझी वेळच आहे काय. की कारण प्रोफाईलला हँडल तेच करू शकतील. आपण फक्त एडिट ऍक्सेस दिला की आपण एडिट करू शकतोय. हा मी त्यांना तेच परमी म्हणजे रिझर्वेशन मागतोय की मला मेल आयडी चेंज कर, आता घेईल ना मला वाटतं तो. माझं ते प्रोफाइल खूप जुना असेल सर एमपीएससीच, म्हणजे एक जवळपास आता एक सांगायचं म्हणलं तर 8 वर्षांपूर्वीच त्यातलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मी हे मेल आयडी किती जुना असू दे त्याला प्रॉब्लेम नाही, तो फक्त ऍक्टिव्ह आणि वर्किंग पाहिजे, मोबाईल नंबर प्रॉपर लिंक पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ओटीपी वगैरे येईल असं. हो, नाही बरोबर आहे तुम्ही बघा होईल ते बरोबर, मे बी तर व्हायलाच पाहिजे, असा काही प्रॉब्लेम तर नाही त्याला वेगळा काही, तो हा. व्हायलाच पाहिजे. नाही तर एमपीएससी ला मेल करायचा. हां मेल करा मग त्यांना, चालेल ठीक ते आहे, होईल, त्याला काही प्रॉब्लेम मेल नाही. सेंड करतो मग, आता अपडेट करतो. आता काही रिप्लाय आले का बघतो त्यांचा, आणि तुम्ही सांगितलं तसं ते स्पॅम मध्ये एकदा हां चेक करतो. स्पॅम मध्ये पण एकदा बघून घ्या तसं. चल चल, थँक यू चालेल सर, चालेल, ओके थँक्यू सो थँक्यू. मच, थँक यू. येस अमृता बोला. 3 महिन्यात कंबाईनची तयारी होते ना? हॅलो, येस बोला. माझा आवाज येतोय सर? येतोय बोला. सर माझा प्रश्न असा होता की क्लास आणि सेल्फ स्टडी कसा मॅनेज करावा, रिव्हिजन कसं करावं? जस्ट मी आता थोड्या वेळा अगोदर बोललो की तुम्ही 50-50% टाइम ठेवू शकता, म्हणजे जसं मी हे सांगत होतो ना तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, तर यामध्ये मी बोललो होतो की ह्या 3 तासांचं जसं जीएस करताय, तर एखादा जीएस मध्ये तुम्ही 1.5 तास तुमचं लेक्चर करू शकता, 1.5 तास सेल्फ स्टडी करू शकता, परत दुसरा जीएसचा स्लॉट करताना परत 1.5 तास लेक्चर करू शकता, 1.5 तास तुम्ही स्वतःचा अभ्यास करू शकता. म्हणजे हे मॅनेज करणं आपल्याला याच्यामध्येच करावं लागणार आहे, असं तर काही नाही की वेगळं काही आपल्याला टाइम मिळतोय. म्हणजे ह्या 8 तासामध्येच तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी पण करायच्या, सेल्फ स्टडीला पण आणि क्लासला पण, असं मॅनेज. नाही नाही सर, आता आपलेच क्लास म्हणजे तुमचेच क्लास 2 असतात, मग ते जीएस चे सब्जेक्ट 2 त्याच्यातच झाले, मग दुसऱ्या सरांचे पण क्लास असतात. आता त्यामध्ये कसं असतं, एका वेळी आपण सगळे सब्जेक्ट नाही करत ना. समजा तुम्ही ज्योग्राफी करतात आणि पॉलिटी करतात दिवसातून, बरोबर? आता समजा तुम्हाला ज्योग्राफीचे 2 लेक्चर आहेत, सो ज्योग्राफीच्या 2 लेक्चर मधून तुम्ही जमलं तर एक करा, किंवा दोन्ही करायचं असेल तर दोन्ही करू शकतात. मग उरलेला टाइम तुम्ही, आता समजा 2 लेक्चर केले तर तुमचे 3 तास झाले, बरोबर? उरलेला टाइम तुम्ही सेपरेट, तुम्हाला काही मॅनेज करण्यासाठी एक्स्ट्रा टाइम देणं किंवा असलेल्या टाइम मध्ये मॅनेज करणं, हे आपल्याला एकच सोल्युशन आहे. लक्षात आलं? समजा आता तुम्ही इंडियन ज्योग्राफी करताय, महाराष्ट्र ज्योग्राफी नंतर बघून घ्या वाटलं तर, म्हणजे जेव्हा तुम्ही महाराष्ट्र ज्योग्राफीचं सेशन त्या ठिकाणी हे करणार त्यावेळेस. मॅनेज करणं आपल्या हातात आहे, असं नाही की आता दिवसभरातून तुम्ही सगळे लेक्चर पण केले पाहिजे आणि सगळं सेल्फ स्टडी पण केला पाहिजे, असं नाही. सेल्फ स्टडीला पण टाइम द्या, लेक्चरला पण टाइम द्या, पण सब्जेक्ट वाईज टाइम देत चला. ओके हा सर चालते. ओके सर थँक्यू थँक्यू. येस निकिता, 12वी झालेली आहे, मला एमपीएससी ची प्रिपरेशन करायची आहे आणि स्टार्टिंगला काय करायला पाहिजे? स्टार्टिंगला बेसिक्स रीड करा, एकतर जमलं तर एनसीईआरटी वाचा किंवा स्टेट बोर्ड वाचा 6वी ते 12वी पर्यंतचे, ठीक आहे? सायन्स, ज्योग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, म्हणजे जो सिव्हिक्स आपण म्हणतो जो पॉलिटिकल सायन्स वगैरे तो एक सब्जेक्ट. सो ह्या गोष्टी बेसिक कव्हर करून घ्या अगोदर, ठीक आहे? आता तुमच्याकडे बराचसा टाइम आहे आणि ह्या टाइम मध्ये बेसिक कव्हर झालं की मग रेफरन्स बुक कडे जा. पण हे सगळं बेसिक कव्हर करण्यासाठी 4-1 महिन्यांचा टाइम सफिशियंट आहे, 3 ते 4 महिने, ठीक आहे? मी तुम्हाला जास्त टाइम सांगितलेला आहे, 3 ते 4 महिने सफिशियंट आहे, एवढ्या टाइम मध्ये हे कव्हर अप करून घ्या, मग तुम्हाला पुढच्या गोष्टींकडे शॉर्ट जो स्टडी आहे तो चालू करता येईल. ओके ओके, सो आय होप ऑल ऑफ यू गाईज, सेशनचा टाइम संपलेला आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, पण मी सगळ्यांचेच उत्तर या ठिकाणी देऊ शकणार नाही. सो आपण आणखी काही सेशन घेऊन येणार की ज्यामध्ये फक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण डिस्कस करूया. ओके, आय होप तुम्ही हे बेस्ट शेड्यूल प्रॉपरली फॉलो करणार की ज्यातून तुम्हाला एक चांगला अभ्यास करता येईल. थँक्स अ लॉट ऑल ऑफ यू गाईज, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. सगळ्यात महत्वाचं की तुमच्यासाठी ध्येय बॅच जी आहे ही सुरू झालेली आहे 6 जुलै पासून, ठीक आहे? यामध्ये तुम्हाला माझं लेक्चर उद्यापासून सुरू होणार आहे 8 वाजता. नवीन कोर्स सुरू होणार आहे माझा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी, राज्यसेवा प्रिलिमसाठी, त्यामुळे तुम्हाला हे कोर्स आणि माझ्यासोबत माझे सहकारी एज्युकेटरचे पण कोर्स तुम्हाला बघायला मिळतील. सोबत प्रहार नावाची एक टेस्ट होणार आहे 9 तारखेला 10:30, ज्यामध्ये रँक 1, रँक 2 ते 4, रँक 5 ते 10 तुम्हाला रिस्पेक्टिवली या ठिकाणी 100%, 75% आणि 50% टाइप मध्ये तुम्हाला तिथे स्कॉलरशिप मिळणार आहे. ही टेस्ट फ्री असणार आहे सर्वांसाठी आणि एनरोल करण्यासाठी दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड नक्कीच वापरा, ज्याच्यातून तुम्हाला चांगला फायदा होईल, टेस्ट फ्री मध्ये देता येईल.
मंडे टू फ्रायडे आपला सकाळी 11:15 सकाळी डेली स्पेशल क्लास असतोय मंडे टू फ्रायडे, याचा नक्कीच उपयोग करत चला. सेम कोड आहे दुर्गेश लाईव्ह. आणि आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे ज्यामध्ये 3 महिन्यांचं सबस्क्रिप्शन जर घेत असाल तर 1 महिना एक्स्ट्रा मिळणार आहे. 12 महिन्यांचं जर सबस्क्रिप्शन घेत आहेत 1 वर्षासाठी तर तुम्हाला 2 महिने एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड यूज करा आणि 10% डिस्काउंट पण मिळेल आणि हे एक्स्ट्रा कालावधी पण त्या ठिकाणी मिळणार आहे. सो याचा नक्कीच उपयोग करा गाईज. ओके चला, थँक्यू सो मच, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. 1 वाजता तुमचं युट्यूबवर सेशन असणार आहे, सर्वांनी अटेंड करा. भारतातील उद्योग धंद्यांचे पूर्ण सेशन आपण बघणार आहोत, ठीक आहे? सो नक्कीच अटेंड करा. थँक्यू.